नागपुरातील हिवाळी अधिवेशनादरम्यान शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात जोरदार राडा पाहायला मिळाला. भाजपने पहिल्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून सभागृहाचं कामकाज बंद पाडल्यानंतर आज दुसऱ्या दिवसाची सुरुवात शेतकऱ्यांच्या मदतीवरून आक्रमक पवित्र्याने केली. विधानसभेत भाजप आमदार अभिमन्यू पवार आणि शिवसेना संजय गायकवाड एकमेकांच्या अंगावर धावून गेले, त्यामुळे प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न उपस्थित केला, तेव्हा भाजपच्या आमदारांनी सामनातील बॅनर सळकावले. मुख्यमंत्र्यांसमोर हे बॅनर नेण्याचा प्रयत्न भाजप आमदारांनी केला. महत्वाचं म्हणजे सभागृहातही भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी शिवसेनेचे आमदारही आक्रमक झाले. दोन्ही पक्षाचे आमदार इतके आक्रमक झाले की दोन आमदारांमध्ये चक्क हाणामारी झाली. बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे औसा मतदारसंघातील आमदार अभिमन्यू पवार यांच्यात मारामारी झाल्याचं सांगण्यात येत आहे. ही हाणामारी सोडवण्यासाठी भाजप आमदार आशिष शेलार गिरीश महाजनांनी मध्यस्थी केली. याशिवाय शिवसेना नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही धावत जाऊन मध्यस्थीचा प्रयत्न केला. सभागृहात शिवसेना भाजप आमदार आमने-सामने आल्यानंतर देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, रवींद्र वायकर समजूत घालण्यासाठी आले. महाराष्ट्राच्या विधानसभेत आरोप प्रत्यारोप झाले, पण समोरासमोर येऊन अंगावर धावून जाण्याचे प्रकार क्वचित दिसतात. त्यामुळे आता याबाबत विधानसभेचे अध्यक्ष काही पावले उचलणार का हे पाहावं लागेल.